नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल तुमची कामं पूर्ण होत नसेल किंवा तुमच्याकडचा किंवा तुमच्या घरातला पैसा टिकत नसेल तर रोज बोला हा मंत्र तुमचे नशीब बदलेल तुमचे नशीब चमकेल आणि नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल तुमची सगळी कामं पूर्ण होतील यश लाभेल आणि पैसासुद्धा टिकायला लागेल मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये काही, काही ना काही दोष असतात किंवा आपल्या पत्रिकेत काही दोष असतात काही लोकांना माहीत असतं की आमच्या पत्रिकेत हे दोष आहेत ते दोष आहेत पण काही लोकांना माहीत नसतं की आमच्या पत्रिकेत काही दोष आहेत की नाही पण सगळ्या पत्रिकांमध्ये दोष असतातच असं नाही काही पत्रिकेमध्ये काही ना काही एक दोन छोटे मोठे दोष असतातच आणि त्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली कामंसुद्धा पूर्ण होत नाही आपण पैसा तर कमवतो पण महिनाभर तो पैसा पुरत नाही बचत होत नाही आणि मग कोणतेही कामं किंवा कोणतेही स्वप्न कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही काहीच आपण घेऊ शकत नाही तर यासाठी आपल्याला नशिबाची साथ हवी असते आणि यासाठीच हा मंत्र रोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये बसून एकवीस वेळेस बोलायचा आहे सकाळी बोलू शकतात किंवा संध्याकाळी बोलू शकतात कोणत्याही एका वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेमध्ये नऊ ग्रह असतात त्यापैकी एकसुद्धा ग्रह सुलटा किंवा त्याच्या दिशा भटकला किंवा तो नाराज असला तर आपल्याला त्या नऊ ग्रहांना प्रसन्न करावे लागते तरच आपली पत्रिका व्यवस्थित काम करते आणि आपल्याला नशिबाची साथ मिळते त्यासाठीच खास करून एक नवग्रह स्तोत्र आहे आणि एक नवग्रह मंत्र आहे तर आपण स्तोत्राबद्दल नंतर बोलूयात दुसऱ्या कोणत्या व्हिडिओमध्ये पण आज आपण तुम्हाला सांगणार आहे सोपा सरळ नवग्रह मंत्र हा नवग्रह मंत्र तुम्हाला रोज एकवीस वेळेस बोलायचा आहे याने तुमचे नवग्रह प्रसन्न होतील हा मंत्र काही असा आहे ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनी राहु केतव सर्वे ग्रहा शांती करा भवंतु मित्रांनो सगळ्या ग्रहांना शांत करण्यासाठी हा मंत्र आहे तुम्ही सावकाश हळुवारपणे एक एक शब्द हळुवारपणे बोलत या मंत्र जप करायचा आहे एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे नक्कीच तुमचे नऊ ग्रह प्रसन्न होतील आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही नशिबाची साथ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद